जीवन देशासाठी बलिदान केले त्याचप्रमाणे आजपर्यंत जे शूरवीर भारत मातेसाठी शहीद झाले अशा सर्व देशभक्तांना माझे शतशः नमन. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांच्या मन की बात या कार्यक्रमातून आपल्या नवीन पिढीला जगाच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या छोट्या छोट्या व्यवसायांची माहिती उपलब्ध होते. नागरिक संरक्षण संहिता 2023 आणि भारतीय पुरावा विधेयक 2023 अशी तीन महत्वाची विधेयके लोकसभेत सादर करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री ती जाहीर केली. या नवीन विधेयकामधील सुधारणामध्ये गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्याबरोबरच न्याय देणे हा मुख्य उद्देश असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. आपल्या वरिष्ठांनी घालून दिलेल्या या घडीचा अवलंब करून आपणही वाढत्या शहरीकरणामध्ये पायाभूत सुविधांवर वाढणारा जो बोजा आहे म्हणजेच वीज पाणी कचरा स्वच्छता त्यांच्या मोठ्या प्रमाणावरील व्यवस्थापनाकरिता आधुनिक यंत्रणांचा वापर करून आणि ओला व सुका कचरा वेगळा करून सदर गोष्टींचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करूया. या अनुषंगाने गोवर्धन प्रकल्प प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी उपाययोजना आणि प्लास्टिक कचरा विघटनासाठी आम्ही कार्यरत आहोत. जलेश्वर मिशन ही सुमारे 5.25 कोटी रुपयांची योजना सध्या आपल्या गावात होऊ घातलेली आहे आणि पाण्याच्या समस्येवर एक भक्कम तोडगा काढण्यासाठी ही योजना वाध्याच्या विकासाचा इतिहासात महत्वपूर्ण ठरणार आहे. 15वा वित्त आयोग, नागरी सुविधा, डोंगरी विकास तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन व अर्थसंकल्पातून बरीचशी कामे प्रस्तावित आहेत आणि ती लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न आपले ग्रामपंचायत प्रशासन करेलच. परंतु त्याचबरोबर एक सुजाण नागरिक म्हणून प्रशासनाला केवळ जबाबदार न धरता पाणीपट्टी व घरपट्टी वेळच्या वेळी भरून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे असे आवाहन करते. सारेच कटिबद्ध राहू अशी ग्वाही देतो. आपण सर्वांना पुनश्च एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिनंदन
तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. तसंच अतिशय आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे की बांदा ग्रामपंचायतीची ही नवीन बॉडी बसल्यानंतर आज 6 महिने झालेले आहेत. पण या 6 महिन्याच्या कार्यकाळामध्ये वीज वितरणच्या किंवा आमच्या लाईटच्या समस्येमध्ये आम्हाला अतिशय मोलाची साथ देणारे श्री सुहासजी आरोसकर ज्यांच्या दिवस रात्र सहकार्याशिवाय आम्ही आमचं हे कार्यकाळ यशस्वी करू शकलो नसतो, तर त्यांचे ऋण व्यक्त करणारा सत्कार मी इथं आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित केलेला आहे. त्याचं छायाचित्रण करण्यासाठी कैलासवासी बापू गोवेकर यांची अतिशय हिरहिरीचा सहभाग असायचा. आज आम्हाला सगळ्यांना मनी खंत आहे की आज ते आमच्यात नाही, पण त्यांची आठवण आमच्या मनात कायमच राहील. तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं, त्या सर्व आमच्या नेत्या मंडळांचं तसंच माझी सर्व आमच्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सहकार्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत. तसं उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, छायाचित्रकार, सर्व शाळांचे विद्यार्थी यांचं सुद्धा आम्ही ऋणी आहोत. पण नेहमीच आम्हाला जे सहकार्य लागतं ते खेमराज शाळेचे श्री नंदू नाईक सर, मी विनंती करते की त्यांचं सहकार्य आहेच आणि गुलाब पुष्प दिल्यामुळं हा सहकार्याचा प्रवास आहे तो इथं थांबत नाहीये, पण तरी सुद्धा त्यांना गुलाब पुष्प द्यावं अशी आमची इच्छा आहे की त्यांचा सहकार्याशिवाय हा सोहळा आहे त्याचा जो निर्णयपणा आहे त्याच्यासाठी मी विनंती करते श्री नंदू नाईक सर, खेमराज हायस्कूलचे शिक्षक. जिल्हा परिषदच्या शाळेच्या सर्व छोट्या छोट्या मुलांचे सुद्धा विशेष आभार, त्यांच्या पालकांचे आभार, एवढ्या छान वेशभूषा करून त्यांनी या कार्यक्रमाला शोभा लावली, शोभा आणली. तसंच हा कार्यक्रमाला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे जे दृकश्राव्य माध्यम आहे, हा जो प्रथम व्यवस्था केलेली आहे, ते श्री सुभाष शिरोडकर जी यांचे आम्ही सगळ्या हा या कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, प्रतिष्ठित ग्रामस्थ, सर्व आमच्या महिला भगिनी मैत्रिणी, सर्व विद्यार्थी मित्र यांचे मी विशेष आभार मानते. आपण सगळ्यांना पुन्हा स्वातंत्र्य आम्हाला त्या सर्वाबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं मी आपले आभार मानते. तसेच या समारोपाच्या निमित्ताने स्वच्छता अभियानासाठी आपण